राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने 4 महामंडळ निधीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यात महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास महामंडळ आदी महामंडळ निधीत वाढ केली आहे. मात्र वसंतराव नाईक भटके विमुक्त महामंडळाच्या निधीत 1 रुपयाची वाढ राज्य सरकारने केली नाही. हा दुजाभाव असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय. सामाजिक न्याय विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक विकास महामंडळाला निधी वाढवून दिलेला आहे, परंतु भटक्या विमुक्तांना साठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाचा निधी मात्र सरकारने वाढवून दिलेला नाही. हा दुजाभाव का करतं सरकार? आणि वसंतराव नाईक महामंडळाला गेले 7 वर्ष 1 पैसाही निधी दिला नाही. अशा पद्धतीने या जो भटक्यामुक्त सगळ्यात वंचित समाज आहे त्या समाजावर मात्र सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.